दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर, चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत, चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी। सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय। मुंबई इथं केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश केला। यानंतर तब्बल 350 वर्षांचा इतिहास लाभलेल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आलेला बॅनर साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। सावंतवाडी संस्थानची 18वी पिढी 3 दशकांनंतर राजकारणात सक्रिय झाली आहे। ती युवराज लखमराजे यांच्या भाजप एंट्रीनं। नुकताच युवराज लखमराजे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदी नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेतलाय। तब्बल 350 वर्षांचा इतिहास या संस्थानला असून 16व्या शतकापासून खेम सावंत, लखम सावंत, फोंड सावंत, रामचंद्र सावंत, श्रीराम सावंत आदी राजांनी इथं राज्य केलं। सत्ता गाजवली, युद्ध केली, राजकारण केलं, लोकांचं जीवन समृद्ध केलं। तर पुण्यश्लोक पंचम खेमराज बापूसाहेब महाराजांनी रामराजा आणि सावंतवाडीला रामराज्य अशी बिरुदावली प्राप्त करून दिली। तर स्वर्गीय शिवरामराजे भोसले यांनी तब्बल 25 वर्ष काँग्रेसचे आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व केलं। महाराष्ट्र हस्तकला महामंडळाचेही ते चेअरमन होते। सावंतवाडीच्या हस्तकलेला त्यांनी राजाश्रय मिळवून दिला। सावंतवाडीची कला साता समुद्रापार पोहोचवली यात राजमाता सत्वशीला देवी भोसले यांचंही भरीव योगदान होतं। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, संगीत अशा विविध क्षेत्रात राजकारणाचं योगदान फार मोठं आहे। शिवराम राजेंनंतर राजकारणातून राजकारण्यानं अलिप्त राहणं पसंत केलं। मात्र अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन परतलेल्या युवराजांनी आपल्या मायभूमीकडे लक्ष केंद्रित केलं। पर्यटन, उद्योग, व्यवसाय, समाजकारणात सक्रिय असताना त्यांनी राजकारणात अनपेक्षित एंट्री केली। युवराजांनी श्रद्धा राजेंची भक्कम साथ त्यांना आहे। युवराजांच्या राजकारणातील एंट्रीनं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला लाभलेला रॉयल कारभार ते पुढे चालवतील अशी चर्चा सुरू असून युवराजांच्या एंट्रीनं इथली राजकीय समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर राजकारणाच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आलेला बॅनर लक्षवेधी ठरतोय। मोदींपासून नितेश राणेंपर्यंत भाजप नेत्यांच्या फोटोसह राजे साहेब खेमसावंत भोसले, राणी साहेब शुभदादेवी भोसले, युवराजनी श्रद्धा राजे यांचे फोटो असून श्रीमंत युवराज लखमराजे यांचं माजी आरोग्य सभापती सुधीर आडेवरेकर, ज्येष्ठ नेते राजू बेग, माजी आरोग्य सभापती ऍडव्होकेट परिमल नाईक, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष गोविंद प्रभू यांनी भाजप परिवारात स्वागत केलं असून हा बॅनर साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।